नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्क्रिप्टिव्ह न्यूज. द डिस्क्रिप्टिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शायद काही ठळक घडामोडी. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक स्वस्त महाराष्ट्र राज्य, कल्याण शहर महिला सक्षमीकरण विभाग आणि साई लक्ष्मी फाउंडेशन कल्याण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने जागर नारी शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध आकर्षक स्पर्धा तसेच खेळूया खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन घोलपनगरमधील गणपती चौकात करण्यात आले होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये चूल आणि मूल यावर लक्ष देता देता महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही हे लक्षात घेता कमलाकर घोलप आणि संगीता घोलप यांनी स्त्रियांना एक दिवस विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विजय महिलांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आकर्षण मानाची पैठणी ठरली. खूप दिवसानंतर प्रभागामध्ये अशा स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे सर्व महिलांनी घोलप यांचे आभार मानले. जिजाऊ संघटना फक्त कल्याणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून नागरिकांच्या अडीअडचणींसाठी ते विशेष परिश्रम घेत आहेत. त्याबद्दल देखील प्रभागातील सर्व नागरिकांनी महिलांनी संस्थेचे कौतुक केले. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने मानाची पैठणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. जिजाऊ शैक्षणिक संस्था, आता मी ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे त्या शाळेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वयांचं वाटप केलं जातं, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक किंवा वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रामध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात कार्य करते आणि अशाच प्रकारचं त्यांचं कार्य हे सांबरेसाहेबांचं कार्य सतत चालू राहावं अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. तरी बोल. आज आपल्या इथे या घोलपनगरमध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा म्हणून जिथे शैक्षणिक सामाजिक संस्था मार्फत घेतलेला हा खेळ खरा तर आपल्याला नारी शक्तीचा म्हणून हा आपल्याला महिला दिनानिमित्त घ्यायचा होता, उशीर होता, पण तरीसुद्धा आपण या वर्षीच्या ह्याच्यामध्ये आज हा खेळ आपण इथे घेतलेला आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांनी इथे चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये बक्षीसही चांगली आकर्षक होती आणि महिलांनी आपल्या आनंदाने याच्यामध्ये सहभाग घेतला. सर्व महिला आपल्या आनंदित होत्या. अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही आमच्या प्रभागामध्ये घेत राहू असं मी या जिजाऊ संस्थेमार्फत शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत आज घोलपनगर येथे खेळ पैठणीचा, खेळ नारी शक्तीचा या साहेबांच्या उद्देशानुसार आपण इकडे खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला. त्या साहेबांच्या उद्देशानुसार आपल्या कल्याणमध्ये कोणत्या गोर गरीब विद्यार्थी किंवा शिक्षण असेल, जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण दरवर्षी वयावाटप करतो, तसे याही वर्षी आपण घोलपनगरमध्ये नवीन नवीन उपक्रम करणार आहोत. तसेच आमच्या कमलाकर दादाने आम्हाला खूप मदत केली आहे. तरी आता आज खेळ पैठणीचा झाला आहे, यापुढे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण इकडे करणार आहोत आणि कमलाकर दादा यांचा सहकार्य लाभेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. फक्त कमलाकर नाही केलं, संगीता गोलक केलं. कमलाकर दादाचं नाव आलं म्हणजे संगीता मला पाठवता येत नाही. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.